आता आपण आहे ना ऑनलाईन दूध संकलन करताना डिस्प्ले जोडायचा कसा आणि त्याची सेटिंग स्मार्ट डेअरी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये करायची कशी ते आपण पाहू. समजा मी आता काय केलं आहे की डिस्प्ले जोडून ठेवला आहे, कॉम्पोर्ट नंबर काहीतरी येणार आहे, ठीक आहे. सध्या आपण जो डिस्प्ले जोडलेला आहे तो आहे एव्हरेस्ट कंपनीचा डिस्प्ले आहे आणि तो 7 नंबरच्या पोर्टला जोडलेला आहे, ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की मी व्यवस्थापनमध्ये जाणार आहे. प्रथम आपल्याला सेटिंग करायची आहे डिस्प्लेची. व्यवस्थापनमध्ये गेलो, सेटिंगमध्ये गेलो, त्याच्यानंतर इथे डिस्प्ले म्हणून एक आपल्याला सेटिंग करण्याची हे दिसते, बरोबर. काही राखाने दिसतं त्याच्यामध्ये. कॉम्पाऊंड नंबर 7 आपण सेट केलेलं आहे, 9600 याचा ब्रॉड रेट टाकायचा, स्पीड टाकायचा आहे आपल्याला. बाकीचं कुठे काही चेंज नाही करायचं. इथे कंपनी आहे ST म्हणजे शिव ट्रेडर्स, SM म्हणजे स्मार्ट डेअरी, त्याच्यानंतर AK म्हणजे आकाश गंगा आणि त्याचनंतर एव्हरेस्ट म्हणजे आपण ह्या एव्हरेस्ट कंपनीचा डिस्प्ले. आता मी एव्हरेस्ट सिलेक्ट करतो. त्याच्यापुढे आपल्याला एक सेटिंग दिसते, ऑनलाईन आणि आफ्टर सेव, अशा पद्धतीची सेटिंग दिसते. ऑनलाईन म्हणजे काय, मी जर इथं संकलनामध्ये कस्टमरचा कोड टाकला, वजन काटा वगैरे, वजन येतं आहे, फॅट डिग्री पडते आहे, बरोबर, तर ते रीडिंग डायरेक्टली लगेचच्या लगेच इकडे वजन काटाचं रीडिंग बदललं, तिथं डिस्प्लेवरती रीडिंग बदलायचं असेल, आपण त्याला म्हणतो ऑनलाईन. म्हणजे डिस्प्लेसुद्धा ऑनलाईन असणार. इकडे वजन बदललं, रीडिंग बदललं, तर तिथे रीडिंग बदललं पाहिजे, याला आपण ऑनलाईन म्हणू. आणि आफ्टर सेव्ह म्हणून एक सेटिंग आहे. आफ्टर सेव्ह म्हणजे काय, एकदा रीडिंग इकडे सेव्ह झालं की त्याच्यानंतर डिस्प्लेला फ्लॅश करायचं, तोपर्यंत मागील म्हणजे याच्या अगोदर ज्याचं संकलन झालं त्याचीच रीडिंग दिसत राहते. जोपर्यंत नवीन माणसाचं संकलन सेव्ह होत नाही तोपर्यंत डिस्प्लेवरती रीडिंग दिसणार नाही. याची सेटिंग म्हणजे आफ्टर सेव्ह, बरोबर. आता आपण काय पाहू, या ऑनलाईनची सेटिंग पाहूया प्रथम, ठीक आहे. एव्हरेस्ट कंपनीचा ऑनलाईनची सेटिंग करतो मी. 7 नंबर आता मी सेव्ह केला. सेव्ह केल्यानंतर सॉफ्टवेअर काय करणार आहे, तात्पुरतं बंद होईल. आता आपण पुन्हा एकदा चालू करून घेऊ सॉफ्टवेअर. आता आपण दूध संकलनामध्ये जाऊया. आता मी सकाळ संकलनामध्ये गेलो आहे. डिस्प्ले कधी दिसेल, जर ते ऑटो आपण क्लिक केलेली असेल तरच. मी आता ऑटोला क्लिक करतो. कॉम्पोर्ट नंबर वगैरे आता माझ्याकडे ऑनलाईन वजन काटा वगैरे नाही आहे म्हणून ती सेटिंग दिसते, ठीक. आता मी ते ओके म्हणलो, ठीक आहे. आता मला वजन इतर वगैरे नाही आहे म्हणून मी याला मॅन्युअली करून ठेवतो. फॅट मॅन्युअली करून ठेवलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर SNFसुद्धा मॅन्युअली करून ठेवलेला आहे. आता मला काय करायचं आहे, 12 नंबरचं संकलन. ऑनलाईन असल्यामुळे लगेच डिस्प्लेवरती 12 नंबरचा कस्टमर दिसू लागला. आता मी त्याच्यावरती वजन टाकायचं आहे मला 32.50, बरोबर. 23.52 एवढं रीडिंग टाकलं मी, ते डिस्प्ले झालं आहे, बरोबर. आता मला फॅट टाकायचे 3.5, SNF4 8.5 मी टाकलं, बरोबर. त्याच्यानंतर 29 रुपयाचा बाजार आपल्याला डिस्प्ले होऊ लागला. 29 रुपये जेवढी रक्कम झालेली आहे, इथली रक्कमसुद्धा 682 682, हा जो डिस्प्लेसुद्धा ऑनलाईन होऊन जातो. कॉम्प्युटरचा डिस्प्ले आणि याच्यावरचा डिस्प्ले, मशीनवरचा डिस्प्ले, बरोबरच. आता मी नोंद केली, संकलनाची नोंद झालेली आहे, ठीक आहे. खाली संकलन दिसायला लागले, हे शेवटचा डिस्प्ले. आता मी जर पुढच्या कस्टमरचा नंबर टाकला, 13 नंबर, डिस्प्ले रिसेट झाला, इकडे बी रिसेट झाला, याला आपण ह्या संकलनाच्या पद्धतीला म्हणतो आपण ऑनलाईन. डिस्प्ले ऑनलाईन केलेला आहे आपण. रीडिंग आलं की लगेचच्या लगेच डिस्प्ले ऑनलाईन. आता आपण सेटिंग बदलून पाहूया. सेटिंगमध्ये गेलो मी. ऑनलाईनचं मी काय करतो, आफ्टर सेव्ह करतो. का आफ्टर सेव्ह म्हणजे आपल्याला काय इफेक्ट आला पाहिजे की संकलन सेव्ह झाल्यानंतरच एकदा फ्लॅश झालं पाहिजे. मग आपण सेव्ह करूया. पुन्हा एकदा संकलन चालू करू. सकाळ संकलनामध्ये ऑटो. आता मी 15 नंबरचा कस्टमर टाकतो, ठीक आहे. आता हे कालचं मागचं रीडिंग होतं म्हणून तुम्हाला ते दिसेल, परंतु इथं काही बदललेलं नाही आहे अजून. कॉम्प्युटरच्या डिस्प्लेला इथं काही अजून बदललेलं नाही आहे. तर आपली अपेक्षा आहे की कॉम्प्युटरने कधी बदलायला पाहिजे, ते ज्यावेळेस संकलन सेव्ह होईल. 3.6 रीडिंग मी टाकलेलं आहे, त्याच्यानंतर 8.2 मी SNF 28.30 बाजार भेटलेला आहे. आणि आत्ता त्याच्यानंतर कॉम्प्युटरमध्ये सुद्धा रीडिंग ते शेवटी सेव्ह झालेलं त्याचं पडले आणि डिस्प्लेला सुद्धा त्याचं रीडिंग दिसतं. आता मी काय करतो,
पुढचा कस्टमर घेतला, 16 नंबरचा कस्टमर मी कॉम्प्युटरला सेट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अजून तिकडे रीडिंग बदललेलं नाही आहे डिस्प्लेवरती, किंवा कॉम्प्युटरवरच्या डिस्प्लेवरती सुद्धा रीडिंग बदललेलं नाही. याचा अर्थ आपण काय केलं, वन्स म्हणजे आफ्टर सेव्हची सेटिंग सेव्ह केल्यामुळे तो जोपर्यंत रीडिंग सेव्ह होत नाही तोपर्यंत रीडिंग कुठेही दिसणार नाही. तर अशा पद्धतीने आता मी 16 नंबरचं रीडिंग टाकतो, त्याचं टाकलं 20 लिटर, त्याच्यानंतर फॅट 3, SNF 8, याच्यानंतर आता रीडिंग ठीक आहे. ह्या पद्धतीला म्हणतो आपण आफ्टर सेव्ह सेटिंग. अशा पद्धतीने आपण हे सेट करू शकतो ठीक आहे. तर जवळपास सर्वचे सर्व डिस्प्ले, सीटेटरचा बी डिस्प्ले 9600 स्पीडवर चालतो, एव्हरेजचा बी 9600 आणि SM बी 9600 डिस्प्ले सेटिंग आहे. त्याच्यामुळे सहसा 9600 सेट करून पाहायचं, अदरवाईज आपण दुसऱ्याला सेट करू शकतो जर गरज पडली तर.